शेवटचं निर्णायक षटक या सामन्याचं काहीसा थ्रो चुकीचा होता, परंतु त्याचा काही फरक झालेला नाहीये। अद्वैत इलेव्हनला 5 चेंडू 10 धावा दुप्पट, म्हणजे प्रत्येक चेंडू मध्ये 2 धावांची सरासरी, 5 चेंडू 10 धावा। घनश्याम आपल्या संघाकरता चौथं षटक निर्णायक असं षटक घेऊन आलेला आणि वैयक्तिक असं पहिलं षटक टाकतायत घनश्याम। रोहन चिले आता सामना करतील घनश्याम यांच्या गोलंदाजीचा। शेवटच्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहेत घनश्याम। यावेळी मात्र एकाद्वारे समाधान मानावं लागत आहे, काहीस कठीण होत चाललेलं असं आव्हान दिसतंय आता जॉर्ज इलेव्हन या संघाकरता। 4 चेंडू 9 धावा, परंतु जॉर्ज इलेव्हन हा अतिशय बलाढ्य असा संघ, कोणत्याही क्षणी चौकार या षटकार मारून विजयाच्या जवळ पोहोचतील अशी सर्वजण अपेक्षा करत आहेत, परंतु त्यांना तेवढीच फाईट देत आहेत अद्वैत इलेव्हनचा संघ। 4 चेंडू 9 धावा घनश्याम यांच्या गोलंदाजीचा सामना करत आहेत। थोडस वाईड च्या स्वरूपात अतिरिक्त एक धाव मिळाली अशी, परंतु काही चुकीचा फटका खेळला त्याच्यामुळे एकाद्वारे समाधान मानावं लागत आहे। आता 3 चेंडू शिल्लक, उर्वरित 3 चेंडू शिल्लक आणि 8 धावांची आवश्यकता जॉर्ज इलेव्हन या संघाला सामना जिंकण्याकरता, म्हणजे 2 चौकारांची त्यांना गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत फक्त 3। पाहूया अतिशय उत्कृष्टचा चेंडू, एकाद्वारे समाधान मारावं लागत आहे, म्हणजे ज्याप्रमाणे मी आताच सांगितलं दोन्ही चेंडूंवर चौकारांची गरज आहे जॉर्ज इलेव्हन या संघाला, त्यामुळे थोडस आता वर्चस्व झालेलं आहे अद्वैत इलेव्हन या संघाच या सामन्यावर। या दोन्ही चेंडूंवर चौकार मारावे लागतील, अन्यथा एक षटकार तरी मारावा लागेल एका चेंडूवर, तरच जॉर्ज इलेव्हन हा संघ हा सामना जिंकू शकतो, अन्यथा जॉर्ज इलेव्हन संघ या स्पर्धेतून बाद होईल। परंतु बलाढ्य असा संघ आहे जॉर्ज इलेव्हन, कोणत्याही क्षणी मी आशा करतो की अद्वैत इलेव्हन या संघाने चांगलाच कमबॅक केलेला आहे, काही जण त्यांच्या पार्टीशी उभे राहून होम हवन देखील करतायत। अद्वैत इलेव्हन कारण त्यांच्या समोर संघ आहे जॉर्ज इलेव्हन, त्यामुळे अद्वैत इलेव्हन या संघाकरता काही ठिकाणी होम हवन केले जात आहेत अद्वैत इलेव्हन हा संघ हा सामना जिंकू या करता। किती दिलेले आहेत? 4 धावा। आता सामना जिंकण्याकरता 1 चेंडू 3 धावा, मी आत्ताच मी सांगितलं ज्याप्रमाणे समोर संघ आहे हा जॉर्ज इलेव्हनचा संघ, कोणत्याही क्षणी कसाही कमबॅक करू शकतात। ज्याप्रमाणे 2 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता होती ऐन मोक्याच्या क्षणी त्यांनी चौकार मारला, आता या शेवटच्या चेंडूवर 3 धावांची आवश्यकता। आता पाहूया होम हवन किती कामी येतात अद्वैत इलेव्हन या संघाला, काही जण त्यांच्यासाठी होम हवन करत आहेत अद्वैत इलेव्हन हा संघ हा सामना जिंकू या करता। एक चेंडू 3 धावा शिल्लक, जॉर्ज इलेव्हन विरुद्ध अद्वैत इलेव्हन,
असा चालू असलेला हा सामना मैदानाच्या बाहेरील बाजूस होम हवन चालू आहे की अद्वैत इलेवन हा सामना जिंको कारण त्यांच्या समोर बलाढ्य असा संघ जॉर्ज इलेवनचा एक चेंडू तीन धावा आणि जॉर्ज इलेवन या संघाने सौकार अतिशय उत्कृष्ट ज्याप्रमाणे मी प्रशंसा करत होतो जॉर्ज इलेवन या संघाची जॉर्ज इलेवन हा बलाढ्य असा संघ आहे मी पुन्हा एकदा उदेश पाटेकर साहेब यांनी जो आपला अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिला त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत आभारी आहोत पुन्हा एकदा हार्दिक 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 आभार माननीय श्रीयुत उदेश पाटेकर साहेब यांचं आणि पुन्हा एकदा मी अभिनंदन करीन जॉर्ज इलेवन या संघाचं ज्याप्रमाणे त्यांनी कमबॅक केलंय ज्याप्रमाणे जॉर्ज इलेवन या